नमस्कार, MKN सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत। देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपरफास्ट। हर हर महादेवच्या जय घोषामध्ये महाशिवरात्री निमित्त पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग दुमदुमले। भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे 6व्या नंबरचे ज्योतिर्लिंग असून शंभू महादेवाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपऱ्यामधून लाखो भाविकांनी भीमाशंकर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी गर्दी केली। पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या हस्ते रात्री 12 वाजता शासकीय महापूजा संपन्न झाली। महाराष्ट्रातील प्रसिद्ध पैठण शहरातील सिद्धेश्वर तीर्थावली येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात येतोय। एरवी महाशिवरात्र म्हटलं की शंभू महादेवाची आराधना, दर्शनासाठी भाविकांची गर्दी असं काहीच स्वरूप असतं, मात्र पैठणच्या या उत्सवाला एक वेगळं महत्व आहे, ते मातीच्या भांड्यांमुळे। सिद्धेश्वर तीर्थावली येथे वास्तव्यास असताना संत ज्ञानेश्वर महाराज आणि भावंडांसह येणाऱ्या भाविकांना स्वच्छ आणि गोड पाणी मिळावे म्हणून येथील कुंभार बांधव माठ आणि रांजणाची व्यवस्था करत असत। तेव्हापासून कुंभार बांधवांनी तयार केलेल्या माठांना माऊली माठ असं संबोधलं जातं आणि महाशिवरात्रीच्या दिवशी याला विशेष महत्व असतं। प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय रिसोडच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त 12 प्रतिकात्मक शिवज्योतिर्लिंगाचे दर्शन आणि आध्यात्मिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। महाशिवरात्रीच्या औचित्यावरती 4 आणि 5 मार्च रोजी शिवभक्तांना 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन आणि आध्यात्मिक महत्व समजून देण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। हवाई हल्ल्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले हे मोजणं आमचं काम नाही, आमचं लक्ष साध्य करणं आहे असं वायुदल प्रमुख BS धनोवा यांनी म्हटलं आहे। पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी ही माहिती दिली आहे। भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये किती दहशतवादी मारले गेले याबाबत संभ्रम आहे, त्यामुळे वायुदल प्रमुख काय सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं। एकाच ठिकाणी सर्वाधिक गर्दी, सगळ्यात मोठं स्वच्छता अभियान आणि सगळ्यात मोठा चित्रकला कार्यक्रम यासह यंदाचा प्रयागराज कुंभमेळा 2019 गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं आहे। सरकारने रविवारी ही माहिती दिली। सांस्कृतिक मंत्रालयाने म्हटलं आहे की गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या 3 सदस्यांनी कुंभमेळ्याचा दौरा केला। त्यांनी 28 फेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत विविध कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावली, त्यानंतरच्या निष्कर्षातून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं गेलंय। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शांतीचा नोबेल पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी करणारा प्रस्ताव पाकिस्तानच्या संसदेमध्ये ठेवण्यात आला। भारत पाकिस्तान या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारा तणाव दूर करण्यासाठी इम्रान खान यांनी जी काही पावलं उचलली त्यावरती लक्ष केंद्रित करत पाकिस्तानातून ही मागणी करण्यात येत आहे। याच मागणीच्या समर्थनार्थ पाकिस्तानच्या संसदेमध्ये एक प्रस्ताव ठेवण्यात आलाय। जम्मू काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरती पुन्हा गोळीबार सुरू झालाय। अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानने सोमवारी 3 वाजल्याच्या सुमारास जोरदार गोळीबार केला। उखळी तोफा आणि छोट्या शस्त्रांच्या सहाय्याने मारा सुरू होता। पाकिस्तानच्या या आगळीकीला भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। पाकव्याप्त काश्मीरमध्ये बालाकोट येथे 26 फेब्रुवारीला भारतीय वायुसेनेने हवाई हल्ले करत जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ नष्ट केले होते। वायुसेनेच्या या कारवाईचे प्रत्येक जण कौतुक करत आहे, पण आता यावरून राजकारणही सुरू झालंय। माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी बालाकोट एअर स्ट्राईक बाबत प्रश्न उपस्थित केलाय। सरकारने याबाबत पुरावे प्रसिद्ध करण्याची मागणी त्यांनी केली आहे। भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी रिवा जडेजाने नुकताच भाजपमध्ये प्रवेश करत राजकारणामध्ये उडी घेतली आहे। गुजरातचे कृषी मंत्री RC फालुदू आणि खासदार पूनम मदम यांच्या उपस्थितीमध्ये रिवाने भाजपमध्ये प्रवेश केला। रिवा घरातील एकुलती एक मुलगी आहे। त्यांच्या स्वतःच्या 2 खाजगी शाळा आहेत आणि 1 हॉटेल देखील आहे। महाराष्ट्रातील काही अभियांत्रिकी संस्थांनी शिक्षणाच्या नावाखाली बाजार मांडला आहे असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं। लोकनेते गोपीनाथ मुंडे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन आणि गोपीनाथ मुंडे यांचा पुतळा अनावरण समारंभ शरद पवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। केंद्रात भाजपचे सरकार आणायचे आहे, त्यामुळे पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला दिला अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते। पालघर जिल्ह्यामध्ये भाजप मोठा भाऊ आहे, तरीही पालघर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेला दिल्याचा प्रश्न भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीस यांना विचारला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। भारताने केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये 300 दहशतवादी मारले गेले की झाडे पाडली गेली असं म्हणत भाजपकडून होणाऱ्या
प्रचाराचा काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी समाचार घेतला आहे. हवाई हल्ल्यामध्ये 300 दहशतवादी मारले गेल्याचा दावा भाजप नेत्यांकडून होत आहे. यावरती सिद्धू यांनी ट्विट करत या प्रकरणावरती भाष्य केलं आहे. भारतीय सैन्याच्या नावानं राजकारण करणं बंद करा असंही त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील वादावरती तोडगा काढण्याचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांचा प्रयत्न निष्फळ ठरला आहे. वाद मिटवण्यासाठी बंद दाराआड झालेल्या चर्चेमध्ये कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. आजच्या चर्चेनंतर हे दानवे यांच्या विरोधामध्ये लोकसभा लढवण्यावरती खोतकर ठाम असल्यानं गुंता वाढलाय. मावळ लोकसभा मतदारसंघातून पार्थ पवार यांचे नाव मागे पडल्यानंतर आता आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांनी मावळमधून निवडणूक लढवण्याचा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. मावळमध्ये तगडा उमेदवार दिला तर ही जागा जिंकली जाऊ शकते असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. त्यामुळेच आधी पार्थ पवार यांचे नाव समोर आले होते. मात्र एकाच घरातील 3 उमेदवार रिंगणात नको म्हणून शरद पवारांनी पार्थ पवार यांच्या नावावरती फुली मारली आणि आता स्मिता पाटील यांचं नाव समोर येत आहे. भारतीय वैमानिक अभिनंदन वर्धमान यांना पहिला भगवान महावीर अहिंसा पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. अखिल भारतीय दिगंबर जैन महासमितीच्या द्वारे सुरू करण्यात आलेल्या भगवान महावीर अहिंसा पुरस्कारावरती नाव कोरणारे पहिले व्यक्ती अभिनंदन आहेत. संघटनेच्या एका अधिकाऱ्याने या बातमीला दुजोरा दिलाय. मुंबईत प्रवास करताना विविध वाहतूक सेवांसाठी वेगवेगळ्या तिकीट काढण्याची गरज येत्या काळामध्ये उरणार नाही. कारण पुढील वर्षीपर्यंत सर्व वाहतूक सेवांना एका डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आणण्यात सिंगल तिकीट योजनेची सुखद भेट मुंबईकरांना देणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. उपनगरीय रेल्वे, बेस्ट बस, मेट्रो रेल्वे आणि मोनो रेल्वे यांसह अन्य परिवहन सेवांसाठी लवकरच एकात्मिक तिकीट प्रणाली आणण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलंय. बॉलिवूड अभिनेता विकी कौशलचा उरी द सर्जिकल स्ट्राईक हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली असून विकीच्या कारकिर्दीमधील हा ब्लॉकब्लस्टर चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाच्या यशानंतर विकीकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आहेत. विशेष म्हणजे विकी लवकरच उधम सिंग या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट शहीद स्वातंत्र्य सैनिक उधम सिंग यांच्या जीवनावरती आधारित आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढला पाहिजे असं वक्तव्य करणारा माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावरची सर्व स्तरातून टीका झाली. सिद्धू यांच्या या वक्तव्यानंतर कपिल शर्मा शोमधून सिद्धूंची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र आता या शोमध्ये पुन्हा सिद्धू परतणार असल्याचं सांगण्यात येत आहे. शोचा निर्माता अभिनेता सलमान खान हे प्रकरण शांत होण्याची वाट पाहत आहे. हा वाद निवळल्यानंतर सिद्धू यांची पुन्हा एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये एंट्री होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापन समिती आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी येणाऱ्या वर्ल्ड कप नजरेसमोर ठेवून संघात वेगवेगळे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार सध्या 3 क्रमांकावरती येणारा कोहली हा 4 क्रमांकावरती खेळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर याने याला विरोध दर्शवला आहे. विराटला 4 क्रमांकावरती पाठवणे चुकीचे ठरेल असं स्पष्ट मत आगरकरने व्यक्त केलंय. पहिल्या T20 सामन्यामध्ये भारतीय महिला संघाला 41 धावांनी पराभव स्वीकारावा लागला आहे. इंग्लंडच्या महिला संघाने दिलेल्या 161 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाला निर्धारित 20 षटकामध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 119 धावांपर्यंत मजल मारता आली नाही. 3 T20 सामन्याच्या मालिकेमध्ये इंग्लंड संघाने 1-0 आघाडी घेतली आहे. MKN सुपर फास्टमध्ये तुर्तास वेळ झाली. इथेच सामन्याची ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी पाहत रहा MKN प्रतिबिंब वास्तवतेचा. नमस्कार.